वळूया पुढच्या बातमीकडे आणि बातमी आहे महिला दिनानिमित्त। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्व क्षेत्रातल्या महिलांचा आज महिला दिनाचं औचित्य साधून वेंगुर्ल्यात सन्मान करण्यात आला। शिवसेनेच्या वतीनं वेंगुर्ले नगर परिषद स्वच्छता दूत महिला कर्मचारी महिला शेतकरी आणि बागायतदार वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयातल्या महिला डॉक्टर तसंच महिला विभागातल्या आरोग्य कर्मचारी वेंगुर्ला तालुका कृषी अधिकारी आणि महिला कर्मचारी त्याचबरोबर वेंगुर्ला पोलीस स्थानकातल्या महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा आज सन्मान करण्यात आला। वेंगुर्ला शिवसेना यांच्या वतीनं महिला दिनाचं औचित्य साधून शहरात आणि तालुक्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शिवसेना वेंगुर्ला तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, शहर प्रमुख उमेश येरम, महिला तालुका प्रमुख श्रद्धा परब बाविस्कर, महिला विभागीय संघटक सायली आडारकर यांच्या वतीनं शहरातल्या विविध क्षेत्रातले शेतकरी, सरकारी कर्मचारी, डॉक्टर, आरोग्य अधिकारी, पोलीस आणि स्वच्छता दूत, नगरपालिका कर्मचारी अशा 100 महिलांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला। वेंगुर्ला नगर परिषदेच्या स्वच्छ सुंदर पर्यटन क्षेत्र कंपोस्ट गार्डन इथं नगर परिषदेच्या कार्यालयीन प्रमुख संगीता कोबल, महिला बचत गट विभागाच्या प्रमुख निशा आळवे, नगरपालिका स्वच्छता दूत महिला कर्मचारी सेजल जाधव, मेघना धारकर, राजश्री वाडकर, उमा गोहर, प्रिया गावडे, किशोरी तुळसकर, वनिता पालकर, शोभा कांबळे, प्रिया पाटणकर, उर्मिला जाधव, रुपाली कोटमेकर, सीमा जाधव उपस्थित होत्या। वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वप्नाली पवार यांच्यासह आरोग्य महिला अधिकारी पीपी आरावंज, सुखदा पेडणेकर, संजना मुचेमाडकर, प्रणाली साळगावकर, प्राजक्ता राठोड यांच्यासह अन्य महिला कर्मचारी यांचा सुद्धा यावेळी सन्मान करण्यात आला। आज 8 मार्च जागतिक महिला दिन माननीय दीपकबाई केसरकरांच्या माध्यमातून, त्याचबरोबर शहर प्रमुख माननीय उमेश येरम साहेब यांच्या सहकार्याने, तालुका प्रमुख नितीन मांजरेकर यांच्या सहकार्याने आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही आज डम्पिंग ग्राउंड वेंगुर्ला येथे आलो। आपल्या वेंगुर्ला शहराला राज्यामध्ये देशामध्ये स्वच्छ सुंदर वेंगुर्ला म्हणून घोषित केलं गेलं, तर या सर्वांमध्ये सिंहाचा वाटा येतो, तर या सर्व सफाई कामगारांचा, तर ज्या या तळागाळातली महिला आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं जे दीपकबाई केसरकरांचं जे मेन उद्दिष्ट आहे, तर ते सफल करण्यासाठी आम्ही आज या महिलांना भेटलेलो आहोत आणि त्यांना एक भेटवस्तू देण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत। तर आपल्या या वेंगुर्ला शहराच्या या स्वच्छतेमध्ये आणि आपलं शहर पुढे नेण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये देखील या लोकांचं खूप मोठं योगदान आहे, तर आज या सर्वांना भेटून आम्हाला खूप आनंद होतो आहे आणि आज या सर्वांना भेटून आम्ही आज महिला दिन साजरा करू शकलो याबद्दल आम्हाला सर्वांना खूप आनंद होतो आहे। तुमचं नाव आहे? मी ॲडव्होकेट श्रद्धा बाविस्कर परत। पहिल्या म्हणजे सर्वप्रथम नमस्कार। आम्ही हे सर्वजण आमचे स्त्रिया बायका आहेत ना, त्याच्या लेडीज आमचे सगळे मेन आम्ही पहिला नंबर किंवा हे इकडून स्वच्छताची खरी हे कामगिरी आमच्या स्त्रियांमध्ये जास्त करून आहे, या स्त्रियांतर्फे सगळं हे एक नंबर आलेलं आहे। सर या उचलण्याचे हे जी स्त्रिया आहेत ती खूप प्रोत्साहन देतात, त्यामुळे हा गल्लोगल्ली कचरा उचलला जातो। आज तुम्ही स्वच्छता दूत म्हणून जे शहरात काम करताय आणि आज तुमचा सन्मान झालाय, काय वाटतं तुम्हाला याबद्दल? आम्हाला खूप कौतुक वाटतं, कोणीतरी आमचा सत्कार करत आहे आणि आम्हाला प्रोत्साहन देत आहे, त्यात आम्हाला एक खूप ह्याच्यात आनंद आहे। आज महिला दिन आहे, काय सांगाल तुम्ही स्वच्छता दूत, आज सगळ्या महिला आणि स्वच्छतेचं काम करता, आज महिला दिनाचं काय तुम्हाला वाटतं? महिला दिन म्हणजे आम्हाला खूप मोठं हे वाटतं, कारण आम्हाला स्त्रियांना पुरुषापेक्षा आम्हाला महत्त्व दिलं जातं या दिवशी, त्याच्याने आम्हाला खूप त्याच्यात आनंद वाटतो। ओके, तुमचं नाव काय? सेजल यादव। सर या उचलण्याचे हे जी स्त्रिया आहेत ती खूप प्रोत्साहन देतात, त्यामुळे हा गल्लोगल्ली कचरा उचलला जातो। आज तुम्ही स्वच्छता दूत म्हणून जे शहरात काम करताय आणि आज तुमचा सन्मान झालाय, काय वाटतं तुम्हाला याबद्दल? आम्हाला खूप कौतुक वाटतं, कोणीतरी आमचा सत्कार करत आहे आणि आम्हाला प्रोत्साहन देत आहे, त्यात आम्हाला एक खूप ह्याच्यात आनंद आहे। आज महिला दिन आहे, काय सांग? भारत देश कृषी प्रधान देश आहे, त्यामुळे कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकरी महिला बागायतदार यांचा बांधावर जाऊन सन्मान करण्यात आला। यामध्ये दीपाली परब, अरुणा परब, रसिका राऊळ, माया राऊळ, वृषाळी राऊळ, सुकन्या जाधव, राधिका वारंग, सत्यभामा वारंग, तेजश्री सावंत, शीला जाधव, कल्पना सावंत यांच्यासह तालुका कृषी अधिकारी हर्षा अन्य महिला शेतकऱ्यांचाही भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला।
त्याचबरोबर वेंगुर्ला तालुका कृषी कार्यालय आणि वेंगुर्ला पोलीस स्थानकातील महिला अधिकारी आणि कर्मचारी यांचा देखील सन्मान करण्यात आला. शहर प्रमुख उमेश येरम आणि जिल्हा संघटक सचिन वालावलकर यांच्या संकल्पनेतून आज महिला दिनी 100 महिलांचा सन्मान करण्यात आला.